केला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही केले तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती. तर भावनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावनो, एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे. कारण तो आपण बीट सिंग फेडवरती बनवलेला भावनो, आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भावनो. जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडी पिक हवे असेल तर तुम्ही भावनो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथं तुम्हाला भावनो पिन्ड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडी पिकची लिंक भेटून जाईल, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच भावनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा भावनो, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावनो सुरुवातीला भावनो सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. कारण भावनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यासोबतच भावनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल, आणि वेबसाईटची लिंक आपण भावनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावनो आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे, त्याचीही लिंक भावनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही भावनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके, तर चला भावनो आजचा जो काही व्हिडिओ ट्रेनिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ट्रेनिंगला सुरुवात करूया. रुको जरा, सबर करो. ओके, म्यूजिक. ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल, आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला रेडबीट ॲड करून दिलेले आहे. तर भावांनो आपल्याला इथून काय करायचं आहे, आपल्याला इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून त्याच्यानंतर भावांनो ऑडिओवरती क्लिक करून भावांनो आपला जे ऑडिओ सॉन्ग आहे जे आपण या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे ते फक्त भावांनो इथून ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून भावनो डिलीट करायची आहे. आणि डिलीट केल्यानंतर भावनो आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक भेटून जाईल. आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर भावनो तुम्हाला आपले लिरिक्स व्हिडिओची लिंक भेटून जाईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर भावनो तुम्ही आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो तिथून डाउनलोड करायचा आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर इथून भावनो आपल्या एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. अलर्ट मोशनवरती आल्यानंतर आपल्या इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो भावनो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावनो इथून आपला फोल्डर इथून बरोबर आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो लिरिक्सचा व्हिडिओ इथून ॲड करायचा आहे. आणि लिरिक्सचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेला जो लिरिक्सचा व्हिडिओ आहे तो इथून भावनो ट्रिम करायचा आहे. व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर त्याच्यानंतर भावनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. आणि आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे. तर इमेज ॲड करण्यासाठी भावनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे. आणि मीडियावरती जाऊन आपला इमेजचा जो फोल्डर आहे तो भावनो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर भावनो आपण लिरिक्सच्या मागे इमेज लावणार आहे. त्याच्यामध्ये भावनो थोडंसं आपल्याला डार्क इमेज पाहिजे आहे. तर भावनो आपण ही इमेज यूज करूया. आणि भावनो थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे. जर का भावनो फेंट कलर असेल, थोडासा व्हाईट कलर असेल तर भावनो लिरिक्स बरोबर दिसणार नाही. त्याच्यामुळे भावनो आपला डार्क कलर घ्यायचा. आणि ही जी भावनो लेअर आहे इमेजची ती लिरिक्स व्हिडिओच्या खाली बसवायची. खाली बसवल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. आणि ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्यानंतर भावनो तुम्ही बघू शकता इथे लिरिक्स कसं दिसते.
तर भावानो थोडासा जो व्हिडिओ आपला जो व्हिडिओ आहे तो भावानो थोडा क्लियर दिसत नाही आहे. तर भावानो आपले जे इमेजचे जे भावानो इथून तुम्ही बघू शकता ऑपेसिटी ती थोडीशी जास्त आहे. तर भावानो आपल्याला काय करायचं आहे त्याची ऑपेसिटी बरोबर भावानो इथून 20 ठेवायचे. 20 ठेवल्यानंतर भावानो इथे तुम्ही बघू शकता आपलं लिरिक्ससुद्धा परफेक्टली दिसते आणि इमेजसुद्धा फुल खतरनाक दिसते. तर याच्यानंतर भावानो आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे आपलं लिरिक्स आणि पहिली इमेज तर भावानो परफेक्टली सेटच झालेलं आहे. तर इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे तर इथून पुढे भावानो आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर त्यासाठी भावानो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मिडावरती जाऊन आपली फर्स्ट इमेज इथून ॲड करायची. इमेज ॲड केल्यानंतर भावानो थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीडवरती येऊन राहिलेली इमेज भावानो ट्रिम करायचे. नेक्स्ट इमेजसुद्धा भावानो आपण अशाच प्रकारे ॲड करायचे. सेम प्रोसेस भावानो फुल स्क्रीन करून नेक्स्ट बीडवरती येऊन भावानो राहिलेली इमेज ट्रिम करायचे. तर इथून पुढे भावानो इमेजेससुद्धा भावानो तुम्हाला आपली वेबसाईटवरती भेटून जातील. ऑल मटेरियलच्या लिंकमध्ये भावानो तुम्हाला सगळे इमेजेस भावानो भेटून जातील. तिथून तुम्ही सगळ्या इमेजेस भावानो डाउनलोड करायचे आणि भावानो या दोन ज्या बिट्स आहेत त्याच्यामध्ये भावानो सगळे इमेजेस बरोबर ॲड करायचे. तर भावानो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत भावानो व्हिडिओ स्किप करतो. ओके तर चला भावानो अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस इथून ॲड करून घेतलेले आहेत. तर भावानो इथे तुम्ही बघू शकताय आपण कशाप्रकारे दोन बिटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भावानो सेम तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे दोन बिटच्यामध्ये सगळे इमेजेस भावानो ॲड करायचे आहेत. ॲड केल्यानंतर भावानो आपल्याला काय करायचं आहे तर भावानो आपल्याला आपला लोगो ॲड करायचा आहे आणि लोगो ॲड करण्यासाठी भावानो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर भावानो मिडावरती जाऊन भावानो आपला लोगोचा फोल्डर आहे तो भावानो इथून ॲड करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची आपण साईज थोडीशी कमी करूया. एवढ्याशी भावानो साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं भावानो लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर भावानो इथून बॅक यायचं आहे आणि भावानो एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावानो आपला लोगो भावानो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भावानो आपल्याला काय करायचं आहे तर भावानो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शे कीप इट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि लिंक भावानो भेटल्यानंतर तिथून तुम्ही तो जो प्रोजेक्ट आहे तो भावानो आपल्या अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काही अशा प्रकारे दिसेल. तर भावानो आपल्याला काय करायचं आहे तर आपला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो सुरुवातीला इथून कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर भावानो आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्याच्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर भावानो आपला इफेक्ट जो आहे तो भावानो कशाप्रकारे पेस्ट करायचा आहे तर भावानो तुम्ही पहिल्यांदा सॉन्ग ऐकायचं आहे. सॉन्ग ऐकल्यानंतर भावानो तुम्हाला जो भावानो बीट्स आहेत त्या भावानो समजून जातील. सॉन्ग ऐकल्यानंतर भावानो परफेक्टली भावानो तुम्हाला बीट समजून जातील. भावानो मी व्हिडिओ प्ले केला तर भावानो व्हॉइस थोडासा जास्त येईल त्याच्यामुळे व्हिडिओ मी प्ले करत नाही आहे. तर मला बीट्स माहीत आहेत फक्त तुम्ही भावानो काय करायचं आहे व्हिडिओ भावानो इथून प्ले करायचा आहे आणि बरोबर बीट्स ऐकायचे आहेत आणि इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलेलं आहे मी कोणता इफेक्ट कुठे दिलेला आहे. भावानो मी जर लेअर ॲड केला असतं तर खूपच इझी होऊन जाईल असं भावानो त्याला एडिटिंग बोलत नाही आहेत. भावानो आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे तुम्हाला जमलं पाहिजे भावानो कुठल्या बीट्स कुठे आहेत आणि आपल्याला इफेक्ट कुठला कुठे लावला पाहिजे. तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे फक्त भावानो सॉन्ग ऐकायचं आहे आणि इफेक्ट बरोबर भावानो पेस्ट करायचा आहे. आपला पहिला इफेक्ट आहे तो भावानो आपल्याला इथे द्यायचा आहे. भावानो इथे तुम्ही बघू शकता पहिल्या इमेजला इथून मी सॉन्ग ऐकलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे भावानो तुम्ही फक्त सॉन्ग ऐकायचं आहे आणि भावानो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आपला जो दुसरी इमेज आहे पहिलेच इफेक्टची दुसरी इमेज आहे ती भावानो ही आहे. मी सॉन्ग ऐकलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे भावानो कुठला इफेक्ट कुठे आहे. तर सेम प्रोसेस भावानो तुम्ही करायचं आहे सॉन्ग ऐकायचं आहे आणि जिथे बीट वाजते तिथून भावानो तिची इमेज येते तिथून वरती यायचं आणि त्या इमेजला फक्त भावानो आपला इफेक्ट भावानो पेस्ट करायचा. त्यानंतर भावानो आपल्याला काय करायचं आहे तर पुन्हा आपल्या शेकीपेट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 2 इथून भावानो कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर भावानो आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि आता आपण भावानो इथून थोडंसं पुढे येऊया. इथून पुढे आल्यानंतर भावानो आपला लिरिक्स व्हिडिओ संपल्यानंतर आपले इमेजेस स्टार्ट होत आहेत. तर भावानो आपला फर्स्ट इफेक्ट दिल्यानंतर जो इमेजेस राहत आहेत जेवढे इमेजेस भावानो आपला फर्स्ट इफेक्ट दिल्यानंतर राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला पटपट भावानो आपला इफेक्ट नंबर 2 भावानो पेस्ट करायचा आहे. अवघड काय भावानो फक्त सॉन्ग ऐकायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा भावानो काहीसुद्धा अवघड नाही आहे. सॉन्ग ऐकायचं आहे आणि इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचं आहे. इफेक्ट नंबर 2 पेस्ट करण्यासाठी भावानो काहीच अडचण नाही कारण इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर ज्या इमेजेस राहत आहेत त्या इमेजेसला फक्त भावानो आपल्याला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचं आहे. व्हिडिओमध्ये दोनच इफेक्ट आहेत भावानो खूप इझी व्हिडिओ आहे भावानो आणि व्हिडिओ फुल खतरनाक आहे एकदम विशाळ व्हिडिओ भावानो. तर भावानो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे. भावानो व्हिडिओ तर फुल खतरनाक झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ भावानो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावानो व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ तर भावानो तुम्हाला आवडणारच आहे. भावानो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भावानो चॅनलला. तर भावानो भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.